ओके स्टूडेंट्स ना हर 2018 क्वेश्चन कैश फ्लो स्टेटमेंट फर्स्ट क्वेश्चन ओदोण निधान अर्थ मोण आम सल्यूशन ग्लोरी कंपनी लिमिटेड हैड ए प्रॉफिट ऑफ 3,60,000 रुपीस फॉर द ईयर एंडेड 31st March 2015 आफ्टर अडजस्टिंग द फॉलोइंग डिप्रिसिएशन ऑफ मशीनरी goodwill written off 10,000, loss on sale of building 5,000, details of current assets and current liabilities available. Current assets, current liabilities. So 2016 मतलब 2017 opening मतलब closing current assets, current liabilities कोटी दारे. इधर इंदा ना वीएन कैलकुलेट मर्डर करते हैं. From the above calculate cash from operating activity. मतलब cash from operating activity calculate मर्डर कैश फ्रम ऑपरेटिंग एक्टिविटी फर्स्ट ना नोड नमेंगे प्रॉफिट को प्रॉफिट 3,60,000 रुपीस आदमे नॉन कैश नॉन ऑपरेटिंग एक्सपेंसेस बे अंतर्रे फर्स्ट को डिप्रिसिएशन डिप्रिसिएशन 30,000 रुपीस अब नॉन कैश एक्सपेंसेस आगे नो असेट्स यूज यूज बेले कड़म आगे यार एक्सपेंसेस पेमेंट प्रॉफिट अल्ती माइनस 30,000 रुपीस यार हत्र इरुत्ते नम्म हत्राने इरुत्ते ओकेना नावु एन क्यालकुलेट माडबेकु अंत हेळिद्रे नावु ई एक्सपेंसेस न माइनस माडोदक्के मुंचे नम्म हत्र प्रॉफिट एस्ट इत्तु अंत नोडबेकागुत्ते एरडनेयदु गुडविल रिटन ऑफ अंत इदे गुडविल रिटन ऑफ 10,000 रुपीस अंत इदे हागे लॉस ऑन सेल ऑफ बिल्डिंग अंत इदे loss on sale of building yestide idu loss on sale of building anta helidre 5000 rupees ide so hagadre total namatra 35000 rupees enagide sorry 45000 rupees total non cash non operating expenses aayitu idana add maartta idini plus maartta idini nanage total 4,05,000 rupees barta idu इन नॉन ऑपरेटिंग इनकम क्वेश्चन ना 4,05,000 रुपीस इन वर्किंग कैपिटल इनक्रीज इन वर्किंग कैपिटल स्वल्प निधान स्टॉक अंत को स्टॉक 2016 जास्ती आगे 1,40,000 आगे इनक्रीज आगे नमेंगे इनक्रीज इन करेंट असेट सो स्टॉक नमेंगे 30,000 रुपीस अस्तु जास्ती आगे अदना इनक्रीज इन वर्किंग कैपिटल लीड्स टू इनक्रीज इन वर्किंग कैपिटल मत कैश बैलेंस कारण ओपनिंग बैलेंस ऑफ कैश क्लोजिंग बैलेंस ऑफ कैश नमें बे लास्ट पॉइंट बे कारण वर्किंग कैपिटल बरोद अदे दयु तक इन सारी हेल्थ केसकोली नमेंगे कैश फ्रम ऑपरेटिंग एक्टिविटी अंतरने ना चेंजेस इन वर्किंग कैपिटल डिक्रीज इन वर्किंग कैपिटल इनक्रीज इन वर्किंग कैपिटल यावदे कारणक्कू कैश अन्ना बैंक बैलेंस अन्ना इल्ली करंट असेट अंत तोरिसबेडि ओकेना नेक्स्ट डेटर्स 1,10,000 इंद 90,000 रुपीस आगिदे 20,000 रुपीस डिक्रीज आगिदे नोडि इल्ली डिक्रीज इन करंट असेट इल्लिदे सो अदक्के डेटर्स 20,000 रूपायष्टु डिक्रीज आगिदे डिक्रीज कॉलम अल्लि बरीतारे क्रेडिटर्स 90,000 इंद 1,00,000 आगे नोडी इनक्रीज इन करेंट लायबिलिटी अंत इदे सो इनक्रीज इन करेंट लायबिलिटी आगे सो क्रेडिटर्स 90 इंद 1,00,000 आगे अलगे 10,000 रुपीस इनक्रीज आगे करेंट लायबिलिटी इनक्रीज आगे वर्किंग कैपिटल डिक्रीज आगे ओके ना आउटस्टैंडिंग रेंट 10,000 इंद 5,000 आगे सी आउटस्टैंडिंग रेंट करेंट लायबिलिटी
ರೆಂಟ್ ನಾವು ಕೊಡಬೇಕಾಗಿದೆ ಕೊಡಬೇಕಾಗಿರುವೆಲ್ಲ ಲಯಬಿಲಿಟೀಸ್ ಅದು 10000 ಇಂದ 5000 ಆಗಿದೆ ಕಡಿಮೆ ಆಗಿದೆ ನೋಡಿ ಕರೆಂಟ್ ಲಯಬಿಲಿಟಿ ಏನಾದರೂ ಓಕೆನಾ ಕಡಿಮೆ ಆಗಿದೆ ಅದು ಇನ್ಕ್ರೀಸ್ ಇನ್ ವರ್ಕಿಂಗ್ ಕ್ಯಾಪಿಟಲ್ ಆಗುತ್ತೆ 10000 ಇಂದ 5000 ಆಗಿರೋದ್ರಿಂದ 5000 ರೂಪೀಸ್ ಡಿಕ್ರೀಸ್ ಆಗಿದೆ ಬಿಲ್ಸ್ ಪೇಬಲ್ 80000 ಇಂದ 70000 ಆಗಿದೆ ಮತ್ತೆ ಬಿಲ್ಸ್ ಪೇಬಲ್ ಅಂತ ಬಂತು ಕರೆಂಟ್ ಲಯಬಿಲಿಟಿ ಕರೆಂಟ್ ಲಯಬಿಲಿಟಿ ಏನಾದರೂ ಡಿಕ್ರೀಸ್ ಆದ್ರೆ ವರ್ಕಿಂಗ್ ಕ್ಯಾಪಿಟಲ್ ಏನಾಗಿರುತ್ತೆ ಇನ್ಕ್ರೀಸ್ ಆಗಿರುತ್ತೆ ಸೋ 10000 ರೂಪೀಸ್ ಅಷ್ಟು ಏನಾಗಿದೆ ಇನ್ಕ್ರೀಸ್ ಇನ್ ವರ್ಕಿಂಗ್ ಕ್ಯಾಪಿಟಲ್ ಆಗಿದೆ ಬಿಲ್ಸ್ ರಿಸೀವಬಲ್ 90000 ಇಂದ 110000 ರೂಪೀಸ್ ಆಗಿದೆ ನೋಡಿ ಬಿಲ್ಸ್ ರಿಸೀವಬಲ್ ಅಂದ್ರೆ ಕರೆಂಟ್ ಅಸೆಟ್ ಕರೆಕ್ಟಾ ಕರೆಂಟ್ ಅಸೆಟ್ ಇನ್ಕ್ರೀಸ್ ಆದ್ರೆ ಬಿಲ್ಸ್ ರಿಸೀವಬಲ್ ಇನ್ಕ್ರೀಸ್ ಇನ್ ಕರೆಂಟ್ ಅಸೆಟ್ ಎಷ್ಟು ಇನ್ಕ್ರೀಸ್ ಆಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ 20000 ರೂಪೀಸ್ ಇನ್ಕ್ರೀಸ್ ಆಗಿದೆ ಓಕೆನಾ 90000 ಇಂದ 110000 ಆಗಿದೆ ಅಲ್ಲಿಗೆ ನಾವು ಕೊಟ್ಟಿರತಕ್ಕಂತ ಕ್ವೆಶ್ಚನ್ ಅಲ್ಲಿ ಇರತಕ್ಕಂತ ಎಲ್ಲಾ ಪಾಯಿಂಟ್ಸ್ ಅನ್ನು ಮುಗಿಸಿದ್ವಿ ಈಗ ನಮಗೆ ಆಡ್ ಡಿಕ್ರೀಸ್ ಇನ್ ವರ್ಕಿಂಗ್ ಕ್ಯಾಪಿಟಲ್ ಟೋಟಲ್ ಎಷ್ಟು ಡಿಕ್ರೀಸ್ ಆಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ 30000 ರೂಪೀಸ್ ಡಿಕ್ರೀಸ್ ಆಗಿದೆ ಇದನ್ನ ಆಡ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಯಾಕೆಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಆಡ್ ಅಂತ ಇದೆ ಇಲ್ಲಿ ಪ್ಲಸ್ ಅಂತ ಬರೀತಾ ಇದ್ದೀನಿ 4,35,000 ಇದೆ ಇನ್ನ ಇನ್ಕ್ರೀಸ್ ಇನ್ ವರ್ಕಿಂಗ್ ಕ್ಯಾಪಿಟಲ್ ಎಷ್ಟು ಇದೆಯಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಟೋಟಲ್ ಎಷ್ಟು ಬರುತ್ತೆ 30, 50, 60, 65,000 ರೂಪೀಸ್ ನ ನಾವು ಏನ್ ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ ಮೈನಸ್ ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ ಮೈನಸ್ ಮಾಡಿದ್ರೆ ನಮಗೆ ಎಷ್ಟು ಬರುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ 30 - 6 ಅಂದ್ರೆ 7 3,70,000 ಇನ್ಕಮ್ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಪೇಡ್ ಏನು ಇಲ್ಲದೆ ಇರೋದ್ರಿಂದ ನಾವು 3,70,000 ರೂಪೀಸ್ ಅನ್ನ ಏನಂತ ಕರೀಬಹುದು ಕ್ಯಾಶ್ ಫ್ರಮ್ ಆಪರೇಟಿಂಗ್ ಆಕ್ಟಿವಿಟಿ ಅಂತ ಕರೀಬಹುದು ನೋಡಿ ನೀವು ಇಷ್ಟು ಮಾಡಿದ್ರೆ ನಿಮ್ಗೆ ಎಷ್ಟು ಮಾರ್ಕ್ಸ್ ಬರುತ್ತೆ ಗೊತ್ತಾ 6 ಮಾರ್ಕ್ಸ್ ಬರುತ್ತೆ ಫಸ್ಟ್ ಪ್ರೋಫಾರ್ಮಾ ಕ್ಲೀನ್ ಆಗಿ ಕಲ್ತ್ಕೊಳ್ಳಿ ಇಲ್ಲಿ ಏನಾಗಿದೆ ಇನ್ಕ್ರೀಸ್ ಡಿಕ್ರೀಸ್ ಬರೆದು ಬಿಟ್ಟಿದ್ದೀನಿ ಓಕೆನಾ ಈಸಿಯಾಗಿ ಅರ್ಥ ಆಗುತ್ತೆ ಓಕೆನಾ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸೋ ಮಚ್ ಕಾಪಿ